हेलो फ्रेंड्स, माई सेल्फ नीलेश सुभाषचंद जैन, लेक्चरर एट DCS इंस्टीट्यूट ऑफ फार्मेसी, देवपुर, धुड़े। इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस रिगार्डिंग द प्रिपरेशन ऑफ इमल्शन। सो व्हाइल प्रिपरेशन ऑफ इमल्शन, देर आर फोर मेथड्स बाय विच वी कैन प्रिपेयर इमल्शन, that is dry gum method, wet gum method, bottle method and through other methods. So this method or the method commonly used to prepare emulsion can be divided mainly into two categories, that is first trituration. So trituration is nothing but or what happen in a trituration. So in a trituration two phenomenon mainly occurs, that is mixing and second thing, that is size reduction. जेव्हा आपण ट्रायचुरेशन करत असतो तर दोन गोष्टी या होत असतात. पहिली गोष्ट तर एक तर प्रॉपर मिक्सिंग तिथं होणार आहे अँड सेकंड थिंग दॅट इज तिथं प्रॉपर साईज रिडक्शन होणार आहे. या दोन गोष्टी ट्रायचुरेशन मेथडने होत असतात. सो बाय युझिंग दॅट ट्रायचुरेशन मेथड वी कॅन प्रिपेअर अ इमल्शन बाय टू मेथड्स, दॅट इज ड्राय गम मेथड अँड वेट गम मेथड. सो इन ड्राय गम मेथड द ऑइल इज फर्स्ट ट्रायचुरेट विथ द गम अँड विथ अ लिटल अमाऊंट ऑफ वॉटर टू फॉर्म अ प्रायमरी इमल्शन. आता जनरली ड्राय गम मेथड, वेट गम मेथड जेव्हा आपण यूज करतो फॉर प्रिपरेशन ऑफ इमल्शन, प्रायमरी इमल्शनचा फॉर्म्युला जो मागच्या लेक्चरला आपण बघितला की सपोज की फिक्स्ड ऑइल असेल तर ऑइल वॉटर गमचा जो रेशो असणार आहे 4:2:1, वोलाटाईल ऑइल असेल तर 2:2:1 ऑइल वॉटर गमचा रेशो, मिनरल ऑइल असेल तर ऑइल वॉटर गमचा रेशो असणार आहे 3:2:1. तर या ड्राय गम मेथडमध्ये इनिशियली तुम्हाला ऑइल घ्यायचं आहे फर्स्टली इन अ मॉटर अँड देन ॲड गम विथ अ लिटल अमाऊंट ऑफ वॉटर टू फॉर्म अ प्रायमरी इमल्शन. देन द ट्रायचुरेशन इज कंटिन्यू टील अ कॅरेक्टरिस्टिक क्लिकिंग साऊंड इज हिअर. तर एक क्लिकिंग साऊंड जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ऑइल गमसोबत ट्रायचुरेट करायचं आहे अँड द थिक व्हाईट क्रीम इज फॉर्म. Once the primary emulsion is formed, the remaining quantity of water is slowly added to form a final mixture. तर इमल्शन तयार करत असताना प्रायमरी इमल्शन जिथे प्रायमरी ऑइल वॉटर गमचा रेशो यूज करून प्रायमरी इमल्शन आपण तयार करत असतो अँड देन सेकंडरी दॅट इज बाय ॲडिंग अ कंटिन्युअस फेज आपण ते प्रिपरेशन एक स्टेबल इमल्शन हे तयार करत असतो. तर ड्राय गम मेथडमध्ये इनिशियली ऑइल घ्यायचं आहे गम ट्रागागान किंवा गम अकिशा जे काही असेल तर तो गम टाकायचा आहे, दॅट इज अ इमल्सिफाईंग एजंट. देन वॉटर जो प्रायमरी इमल्शनमध्ये जेवढं क्वांटिटी ऑफ वॉटर येईल तेवढं वॉटर टाकायचं आहे, प्रॉपरली ट्रायचुरेट करायचं आहे. इथपर्यंत ट्रायचुरेट करा की जेणेकरून क्लिकिंग साऊंड इज हिअर, क्लिकिंग साऊंड जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते ट्रायचुरेट करायचं आहे. क्लिकिंग साऊंड आल्यानंतर तिथं व्हाईट क्रीम फॉर्म होणार आहे. व्हाईट क्रीम फॉर्म झाली त्याच्यानंतर मीन्स वन्स द प्रायमरी इमल्शन इज फॉर्म द रिमेनिंग क्वांटिटी ऑफ वॉटर इज स्लोली ॲडेड टू फॉर्म अ फायनल मिक्सचर. दिस इज अ ड्राय गम मेथड. देन द प्रोसेस कन्सिस्ट ऑफ दॅट इज इन ड्राय गम मेथड द फॉर्म्युला फॉर फिक्स ऑइल दॅट इज 4:2:1 दॅट इज 4 व्हॉल्यूम ऑफ ऑइल, 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर and one part of gum, that is emulsifying agent. The next method in trituration, that is wet gum method. So as name itself indicate, as name itself implies, in this method first gum and water are triturated to form a mucilage. Wet gum, wet manje ola, ola kasha mude honare tar by using a water. ओके तर बाय यूजिंग अ वॉटर गम दे आर मिक्स टुगेदर और दे आर ट्रायचुरेट अँड टू फॉर्म अ म्युसिलेज अँड देन
the required quantity of oil is then added gradually, that is drop by drop, in a small portion with the through trituration to form a primary emulsion. तर इनिशियली गम वॉटर ट्रायचुरेट करायचं आहे, प्रॉपरली म्युसिलेज तिथं क्रिएट होणार आहे किंवा प्रॉपरली म्युसिलेज लाईक स्ट्रक्चर तिथं क्रिएट होणार आहे, अँड देन यू ॲड द ऑइल विच इज इन अ प्रायमरी इमल्शन फॉर्म्युला. दॅट ऑइल आर ॲडेड ग्रॅज्युअली इन अ स्मॉल पोर्शन विथ द प्रॉपर ट्रायचुरेशन टू फॉर्म अ प्रायमरी इमल्शन. And once the primary emulsion has been formed, remaining quantity of water is added to make a final emulsion. The primary emulsion creates झाले, properly तयार झाले, then you add a continuous phase, that is a water in that immersion, and there is a formation of final emulsion is occur. The formula for oil water gum, that is this method consists of formula, that is 4H2 2H2 1. So here 4 parts of oil, 2 parts of water and 1 parts of gum is to be used for preparation of a primary emulsion. Then for preparation of emulsion by using trituration method, we use a mortar pestle, then through electronic, that is homogenizer, also used in homogenizer, size reduction and proper mixing is occur. Then third method, that is the B bottle method. Here bottle is to be used, as name itself indicate, bottle method. So that is, there is a use of bottle. So this method is employed for preparation or preparing emulsion containing volatile and non-viscous oil. Both dry and wet gum method can be employed for this preparation. तर बॉटल मेथडमध्ये काय होणार की बाय युझिंग अ बॉटल वी कॅन प्रिपेअर अ इमल्शन, मीन्स वॉट एवर ऑइल्स विच आर वोलाटाईल इन अ नेचर, इफ दॅट वोलाटाईल ऑइल कंटेनिंग, मीन्स प्रिपरेशन कंटेनिंग वोलाटाईल ऑइल, त्याचं जर इमल्शन तयार करायचं असेल तर बॉटल मेथडनं आपण ते इमल्शन तयार करत असतो. का? कारण की ॲज वोलाटाईल oil have a low viscosity as compared to fixed oil and they require comparatively large quantity of gum for emulsification. So ata ya bottle method madhe kay hota ki in this method oil or water is first shaken thoroughly. Oil ani water la tya bottle madhe add karayche, properly shaken karayche, and shaken thoroughly and vigorously with calculated amount of gum, whatever gum which is added in that oil water, shaken thoroughly and vigorously. Then once this has emulsified completely, the second liquid, either it may be oil or water, which is in continuous phase, is then added at once and bottle is again shaken vigorously to form a primary emulsion. सुरुवातीला ऑइल वॉटर जे काही असेल ते विगरसली शेक करायचं, देन गम ॲड करायचं. आता इथंसुद्धा प्रायमरी इमल्शनचा फॉर्म्युला यूज करून, जर प्रायमरी इमल्शनचा जो रेशो असणार आहे, दॅट इज ऑइल वॉटर गमचा जो रेशो असणार आहे, तो इथं या बॉटलमध्ये इनिशियली टाकायचा आहे, अँड देन अँड देन कंटिन्युअस फेस, इट मे बी ऑइल असेल, इट मे बी वॉटर असेल, ते ॲड करायचं आहे. अगेन शेक दॅट कंटेनर विगरसली टू फॉर्म अ इमल्शन ऑर टू फॉर्म अ प्रायमरी इमल्शन, अँड देन मोर वॉटर इज ॲडेड इन अ स्मॉल पोर्शन विथ अ कॉन्स्टंट ॲजिटेशन आफ्टर ईच ॲडिशन टू प्रोड्यूस अ फायनल व्हॉल्यूम. दिस इज अ बॉटल मेथड. Then there are some equipments, that is mechanical equipments, which is used for emulsification, that is for agitation purpose. In that is a mechanical stirrer. Ek stirrer asto ki jo stirring karat asto, ata stirring karat astana mixing suddha occur hot asta properly, and size reduction of that dispersed globule is also occur. Then propeller type of mixer, in that टर्पिन मिक्सर, देन होमोजनायझर. होमोजनायझरमध्ये काय होणार आहे की युनिफॉर्म साईज ऑफ दॅट डिस्पर्स ग्लोब्यूल हे ऑकर होणार आहे. देन कोलाइडल मिल,
In colloidal means size reduction is occur, and in a ultrasonifier, which is again used for preparation of that emulsion. So these are the equipments for preparation of the emulsion. Then stability of emulsion. आता इमल्शन जे स्टेबल असणार आहे की ज्याचं ऑइल फेज आणि ॲक्विअस फेज जी असणार आहे ती प्रॉपरली मिसिबल असणार आहे एकमेकांमध्ये फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम, त्या इमल्शनला म्हणतो आपण स्टेबल इमल्शन. ओके, सो अँड इमल्शन इज सेड टू बी स्टेबल इफ इट रिमेन ॲज सच आफ्टर इट्स प्रिपरेशन. That is, dispersed globules are uniformly distributed throughout the dispersion medium during its storage. The emulsion should be chemically stable and there should not be any bacterial growth during its shelf life. Stable emulsion कोणाला म्हणणार की ज्याचे dispersed जे globule असणार आहे तर ते dispersed globule properly distributed व्हायला पाहिजे throughout the dispersion medium during its storage. And that emulsion should be chemically stable and there should not be any bacterial growth during its shelf life. तर कुठल्याच प्रकारची bacterial growth, कुठल्याच प्रकारचं bacterial contamination त्या इमल्शनमध्ये व्हायला नको, तेच असणारे स्टेबल इमल्शन. सो इमल्शन इन्स्टॅबिलिटी मे आयदर रिव्हर्सिबल और इरिव्हर्सिबल अँड मॅनिफेस्ट द फॉलोइंग वेज. तर काही वेळा काय होत असतं, देर इज अ चान्सेस ऑफ इन्स्टॅबिलिटी. आता इन्स्टॅबिलिटी या चार प्रकारच्या, दॅट इज द क्रॅकिंग, फ्लॉक्युलेशन, क्रीमिंग अँड फेज इन्वर्जन. सो ड्यू टू दॅट देर इज अ इन्स्टॅबिलिटी, मीन्स अनस्टेबल इमल्शन इज टू बी ऑकर. सो लेट्स सी वन बाय वन. सो फर्स्ट दॅट इज क्रॅकिंग. So cracking is nothing but, or crack as name itself indicate, there is a separation is occur. The meaning of the word crack, that is a separation. So cracking means separation of two layers of dispersed phase and continuous phase due to collapses of dispersed phase globules which are difficult to redisperse by shaking. तर क्रॅकिंगमध्ये काय होत असतं की क्रॅकिंगमध्ये कम्प्लीट सेपरेशन ऑफ बोथ लेअर्स, दॅट इज डिस्पर्स अँड कंटिन्युअस फेज गेट सेपरेटेड फ्रॉम इच अदर अँड दॅट सेपरेटेड लेअर आर नॉट रिडिस्पर्स बाय युझिंग शेकिंग. सो जनरली दॅट क्रॅकिंग मे बी ऑकर ड्यू टू बाय ॲडिशन ऑफ इमल्सिफाईंग एजंट ऑफ अपोजिट टाईप. So in that, suppose soap which are monovalent metal which produce a O by W type of emulsion, whereas the divalent soap which produce W by O type of emulsion. But if instead of or addition of monovalent soap, divalent soap emulsion or divalent soap to monovalent soap emulsion leads to cracking, addition of इमल्सिफाईंग एजंट ऑफ ऑपोजिट टाईप. म्हणजेच काय की इन्स्टीड ऑफ मोनोवॅलेंट सोप काय तयार करत असतो, तर मोनोवॅलेंट सोप ओ बाय डब्ल्यू टाईप ऑफ इमल्शन तयार करत असतो. डायव्हॅलेंट सोप कोणत्या प्रकारचा इमल्शन तयार करतो, तर डब्ल्यू बाय ओ टाईपचा इमल्शन. पण जर मोनोवॅलेंट सोप जर टाकला इन्स्टीड ऑफ डायव्हॅलेंट सोप आणि डायव्हॅलेंट सोप इन्स्टीड ऑफ मोनोव्हॅलेंट सोप जर टाकला, सो देर इज अ चान्सेस ऑफ अ क्रॅकिंग, दॅट इज कम्प्लीट सेपरेशन ऑफ बोथ फेजेस इज ऑकर. द नेक्स्ट रिझन फॉर क्रॅकिंग, दॅट इज डिकम्पोजिशन, दॅट इज बाय डिकम्पोजिशन ऑर प्रेसिपिटेशन ऑफ इमल्सिफाईंग एजंट्स. सो वेन ॲसिड जनरली इज ॲडेड इन अ अल्कली सोप इमल्शन, that is turpentine, it causes a decomposition of emulsifying agent and leads to cracking of an emulsion. Tar generally kay hot asto ki when acid is added to alkali soap emulsion, that is alkali soap emulsion cha example, that is a turpentine liniment, when it added it causes a decomposition of an emulsifying agent and that leads to the cracking of emulsion. Similarly, when sodium chloride is added to sodium potassium soap
or sodium or potassium emulsion, it leads to precipitation of emulsifying agent and thus cracking of emulsion takes place. Then third reason, that is by addition of common solvents. अतः generally common solvent, that is when common solvent when added to emulsion, which is either miscible with or dissolve the dispersed phase, the emulsifying agent and continuous phase, there is a formation of one phase or a clear emulsion. The common solvent मुझे काय होता सर, that is एक सिंगल फेस तिथं क्रिएट होऊन जात असते अँड दॅट लीड्स टू द क्रॅकिंग ऑफ इमल्शन. से फॉर एक्झाम्पल ॲडिशन ऑफ अल्कोहोल टू टर्पेंटाईन लिनिमेंट लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ क्लिअर सोल्युशन बिकॉज टर्पेंटाईन सॉफ्ट सोप अँड वॉटर आर सोल्युबल इन अ वॉटर आर सोल्युबल इन अ अल्कोहोल. आता कॉमन सॉल्वंट एक्झाम्पल द्यायचं तर अल्कोहोल, जर अल्कोहोल जे असणार आहे, अल्कोहोल सपोज की टर्पेंटाईन लिनिमेंटमध्ये जर टाकलं तर अल्कोहोलमध्ये ऑइल पण सोल्युबल आहे, ओके, सॉफ्ट सोप पण सोल्युबल आहे अँड वॉटरसुद्धा सोल्युबल आहे. सो इट कॉजेस अ क्लिअर सोल्युशन, दॅट इज द क्रॅकिंग इज ऑकर. देन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम, दॅट इज अ मायक्रोबियल कंटॅमिनेशन, इफ सपोज इमल्शन आर नॉट स्टोअर प्रॉपरली दे मे डेव्हलप्स अ बॅक्टेरियल अँड मॉल्ड ग्रोथ. जर प्रॉपर इमल्शनला स्टोअर केलं नाही, प्रॉपर मेंटेन केलं नाही, सो देर इज अ चान्सेस ऑफ मायक्रोबियल कंटॅमिनेशन. का? कारण की इमल्शनमध्ये गम यूज केलेला असतो, इमल्शनमध्ये वॉटर असतं अँड दॅट एजंट्स, दॅट इज वॉटर अँड गम आर द मीडिया फॉर ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सो दिस मे लीड्स टू द डिस्क्रिप्शन ऑफ इमल्सिफाईंग एजंट अँड कॉजेस क्रॅकिंग ऑफ इमल्शन. तर याच्यामुळे काय होणार आहे की डिस्ट्रक्शन ऑफ इमल्सिफाईंग एजंट होणार आहे अँड क्रॅकिंग ऑफ इमल्शन हे होणार आहे. देअर फोर इट इज डिझायरेबल दॅट ऑल इमल्शन विच आर रिक्वायर्ड टू बी स्टोअर फॉर अ लाँग पिरियड ऑफ टाईम सुटेबल प्रिझर्वेटिव्ह ऑर शुड बी सुटेबली प्रिझर्व. तर एकदा प्रिझर्वेटिव्ह ॲड करून ते प्रिपरेशन ते इमल्शन हे तयार केलं गेलं पाहिजे जेणेकरून कंटॅमिनेशन हे होणार नाही. देन नेक्स्ट, दॅट इज चेंजेस इन अ टेम्परेचर. आता वेन टेम्परेचर इज इन्वॉल्व, दॅट इज ड्यू टू द टेम्परेचर देर इज अ चान्सेस ऑफ क्रॅकिंग इज अकर. वेन इमल्शन आर स्टोअर फॉर अ लॉन्ग पिरियड ऑफ टाईम अँड इन्क्रीज इन अ टेम्परेचर, इट मे कॉजेस ऑर रिड्यूस द विस्कॉसिटी ऑफ इमल्शन अँड कॉजेस क्रीमिंग. And due to that creaming, that is when emulsion are stored at a low temperature, it causes a freezing of water content into ice and subsequent melting of ice and shaking may reform the emulsion. आता जनरली दोन प्रकारच्या कंडिशन या ऑकर होत असतात ड्यू टू द चेंज इन अ टेम्परेचर. आता इफ सपोज की जर टेम्परेचर हाय असेल किंवा हाय टेम्परेचरमध्ये जर आपण इमल्शन जर ठेवलं तर देर इज अ चान्सेस ऑफ ऑर देर इज अ चेंज इन अ विस्कॉसिटी ऑफ दॅट इमल्शन इज ऑकर. इफ सपोज जर इमल्शन जर कमी टेम्परेचरमध्ये ठेवलं, सपोज की फ्रीजमध्ये ठेवलं, तर फ्रीजमध्ये ते इमल्शन ठेवल्यानंतर काय होणार आहे, तर जो वॉटर पोर्शन असणार आहे, दॅट इज वॉटरची जी फेज असणार आहे, दॅट फेज गेट फ्रीज, ती मीन्स दॅट फेज गेट फ्रीज, दॅट इज कन्वर्ट इन टू दी आईस. And when that ice get melted and after shaking that container, then proper mixing of that emulsion is occur. And then last, that is by using a creaming. So creaming or creamy emulsion is a more liable to crack than homogeneous emulsion. It is therefore necessary to take a step टू रिटार्ड क्रीमिंग ॲज फार ॲज पॉसिबल. तर काय होतं की एक्सेसिव्ह क्रीमिंग, क्रीमिंग म्हणजेच काय की अपवर्ड मुवमेंट्स ऑफ अ डिस्पर्स ग्लोब्युल, जे डिस्पर्स ग्लोब्युल आहे त्याची अपवर्ड मुवमेंट होत असते किंवा डाऊनवर्ड मुवमेंट होत असते, दोन प्रकारच्या मुवमेंट ह्या होत असतात. सो ड्यू टू द एक्सेस क्रीमिंग, दॅट इज जे डिस्पर्स पार्टिकल आहे, एक तर आयदर टॉपला जातील किंवा बॉटमला राहतील, तर ड्यू टू द एक्सेस क्रीमिंग देर इज अ चान्सेस ऑफ क्रॅकिंग, दॅट इज बोथ फेज गेट सेपरेटेड. देन सेकंड
आता गुड इमल्शन कोणाला म्हणाल, आता या फिगरमध्ये आपण बघू शकतो की गुड इमल्शन की ज्याचे जे डिस्पर्स ग्लोब्युल आहे, तर डिस्पर्स ग्लोब्युल्स हे प्रॉपर साईजचे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ओके, देन फिगर नंबर वनमध्ये काय होतं आहे की फिगर वनमध्ये होतं आहे की कोलॅन्स, दॅट इज जे डिस्पर्स ग्लोब्युल आहे ते डिस्पर्स ग्लोब्युल गॅदर होऊन जात आहे आणि एक मोठा डिस्पर्स ग्लोब्युल तिथं क्रिएट होतं आहे. देन फ्लॉक्युलेशनमध्ये, फ्लॉक्युलेशनमध्ये काय होतं आहे की लहान मोठे डिस्पर्स ग्लोब्युल गेट टुगेदर अँड दे फॉर्म अ फ्लॉक्स, त्यांच्या स्वतःच्या त्या कॉलन्या तयार करत आहेत, ते स्वतः एकत्र येत आहेत, दॅट इज अ फ्लॉक्युलेशन. क्रीमिंगमध्ये काय होतं आहे, तर क्रीमिंगमध्ये अपवर्ड मुवमेंट ऑफ अ डिस्पर्स ग्लोब्युल, तर जे हलकं आहे दॅट इज अ ऑइल इज लाइटर दॅन वॉटर, सो डिस्पर्स ग्लोब्युल गेट स्कॅटर्ड और गेट अपवर्ड मुवमेंटला ते करते, दॅट इज अपवर्ड मुवमेंटमध्ये ते सॅच्युरेट होते, दॅट इज अ क्रीमिंग. अँड लास्ट फिगर, दॅट इज फिगर नंबर फोर, की देर इज अ कम्प्लीट सेपरेशन ऑफ डिस्पर्स फेज अँड कंटिन्युअस फेज. जो ग्रे कलर आहे दॅट इज अ डिस्पर्स फेज विच इज कम्प्लीटली सेपरेटेड, अँड दॅट नेव्ही ब्लूचा जो कलर आहे दॅट इज अ कंटिन्युअस फेज. डिस्पर्स फेज अँड कंटिन्युअस फेज बोथ आर सेपरेटेड फ्रॉम ईच अदर, दॅट इज अ ब्रेकिंग और दॅट इज अ क्रॅकिंग. The next, that is a flocculation. So this is another instability of an emulsion. So in a flocculated state, the secondary interaction, that is van der Waal forces, maintain the droplet at the defined distance of a separation. So application of shearing stress to the formulation, that is a shaking, will redisperse this droplet to form a homogeneous formulation. आता फ्लॉक्युलेशनमध्ये काय होतं आहे की लहान लहान कॉलोन्या ह्या तयार होत आहेत त्या डिस्पर्स ग्लोब्युलचा. जो ग्रे कलर आहे, ग्रे कलरची जे आहेत ते डिस्पर्स ग्लोब्युल आहे, तर दोन चार डिस्पर्स ग्लोब्युल गोळा होतील आणि त्यांची सेपरेट कॉलनी तयार करतील, अजून दोन चार ग्लोब्युल गोळा होतील, गेट टुगेदर होईल, अजून ते सेपरेट होईल, दॅट इज अ फ्लॉक्युलेशन. सो ऑल्दो फ्लॉक्युलेशन मे स्टॅबिलाइज द फॉर्म्युलेशन, देर इज ऑल्सो पॉसिबिलिटी दॅट द क्लोज लोकेशन ऑफ ड्रॉपलेट वुल अनेबल ड्रॉपलेट कोलॅन्स टू ऑकर इफ द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ इंटरफिशियल फिल्म आर कॉम्प्रोमाइज. जर प्रॉपर शेकिंग जर केलं, प्रॉपर शेकिंग ॲजिटेशन जर केलं, तर तो प्रॉब्लेम जास्त करून राहत नाही. द नेक्स्ट, दॅट इज अ क्रीमिंग. सो क्रीमिंग मे बी डिफाईन्ड ॲज अ अपवर्ड मुवमेंट ऑफ अ डिस्पर्स ग्लोब्युल टू फॉर्म अ थिक लेअर ॲट द सर्फेस ऑफ अ इमल्शन. तर क्रीमिंगमध्ये काय होतं आहे की क्रीमिंग इज डिफाईन ॲज अ अपवर्ड मुवमेंट ऑफ अ डिस्पर्स ग्लोब्युल. तर डिस्पर्स ग्लोब्युल इमल्शनमध्ये दोन फेज असतात, डिस्पर्स फेज आणि कंटिन्युअस फेज. डिस्पर्स फेज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन अ कंटिन्युअस फेज. ओके, तर क्रीमिंग फेनॉमिनॉनमध्ये काय होणार आहे की जे पार्टिकल आहेत डिस्पर्स ग्लोब्युलचे ते युनिफॉर्मली अपवर्ड मुवमेंटला येऊन जातील. ओके, दॅट इज अ अपवर्ड मुवमेंट ऑफ अ डिस्पर्स ग्लोब्युल टू फॉर्म अ थिक लेअर ॲट द सर्फेस ऑफ अ इमल्शन, दॅट इज अ क्रीमिंग. सो दॅट क्रीमिंग इज अ टेम्पररी फेनॉमिनॉन बिकॉज इट कॅन बी रीडिस्पर्स बाय माइल्ड शेकिंग और स्टरिंग टू गेट अगेन अ होमोजिनस इमल्शन. तर एक जर प्रॉपर शेअरिंग केली किंवा प्रॉपर शेकिंग किंवा स्टरिंग केले, तर प्रॉपर मिक्सिंग ऑफ दॅट डिस्पर्स फेज अँड कंटिन्युअस फेज हे होत असतं. बट ॲज फार ॲज पॉसिबल क्रीमिंग ऑफ अन इमल्शन शुड बी अवॉइडेड बिकॉज इट मे लीड्स टू क्रॅकिंग विद अ कम्प्लीट सेपरेशन ऑफ टू फेजेस. तर क्रीमिंग कंट्रोल करणं हे सुद्धा इम्पॉर्टंट असतं. का जरी क्रीमिंग जर कंट्रोल केली नाही, तर क्रीमिंग कंट्रोल न केल्यामुळे काय होणार आहे की एक्सेसिव्ह क्रीमिंगमुळे देर इज अ चान्सेस ऑफ सेपरेशन ऑफ बोथ फेजेस. बोथ फेजेस गेट सेपरेटेड, दॅट इज अ क्रॅकिंग फेनॉमिनॉन इज ऑकर. सो अकॉर्डिंग टू द स्टोक्स लॉ, अकॉर्डिंग टू द स्टोक्स लॉ द रेट ऑफ क्रीमिंग डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ
factor which can be calculated by following equation. So that factor which affect the Kremlin, which is described by that Stokes law. So Stokes law is equal to, that is V is nothing but a Stokes law, that or as rate of Kremlin. V is nothing but a rate of Kremlin. V is equal to 2R square in bracket D1 minus D2 G upon mu upon G. V is equal to 2R square D1 minus D2 G upon G into mu. So where V is equal to rate of Kremlin, then R is equal to radius of a dispersed globule. तो जे डिस्पर्स ग्लोब्यूल है तो त्या डिस्पर्स ग्लोब्यूल ची रेडियस, रेडियस म्हणजेस काय की सेंटर पासून त्याचं जे डिस्टन्स असेल त्याला म्हणतो आपण रेडियस. ओके, देन डी वन इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ डिस्पर्स स्पेस, डी टू इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ डिस्पर्शन मीडिया दॅट इज अ कंटिन्युअस स्पेस. Then G is equal to gravitational constant or gravitational force आपण त्याला म्हणतो किंवा gravitational constant आपण त्याला म्हणतोय, and mu that is the viscosity of dispersion media that is a continuous phase आपण त्याला म्हणत असतो. So this is a Stokes law. So following approaches can be used for decreasing the Kremlin. आता generally काही जे फॅक्टर आहे की जे फॅक्टर यूज करून आपण क्रीमिंग कंट्रोल करू शकतो, क्रीमिंग बंद करू शकतो, तर पहिला जो फॅक्टर आहे दॅट इज द रेट ऑफ और रेडियस ऑफ ग्लोब्यूल्स. सो व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर. ओके, इक्वेशनमध्ये बघितलं आहे आपण की टू आर स्क्वेअर मीन्स व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी आर. Rate of creaming is directly proportional to the radius of a globules. Manjes kay? That is, the rate of creaming is directly proportional to the radius of globules. So larger the size of globules, more will be the creaming, and smaller the size of globules, lesser will be the creaming. Jar size jar jast asel डिस्पर्स ग्लोब्यूलची, तर रेड जे क्रीमिंग असणार आहे, क्रीमिंग जे ऑकर होणार आहे तेसुद्धा जास्त होणार आहे. का? साईज ऑफ दॅट डिस्पर्स ग्लोब्यूल डिपेंड्स ऑन अ रेडियस. रेडियस वाढली म्हणजे साईज वाढेल, साईज कमी झाली मीन्स रेडियस कमी झाली म्हणजेच काय, डिस्पर्स ग्लोब्यूलची साईजसुद्धा कमी होणार आहे. सो रेट ऑफ क्रीमिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेडियस दॅट इज आर. So that is large size of dispersed globule, the more is will be the creaming, and smaller the size of dispersed globule, lesser will be the creaming. So that small globule will less or will rise less quickly than large globule, and hence creaming will be reduced by reducing the size of globules by passing the emulsion through homogenizer. तर जेवढी साईज कमी असेल डिस्पर्स ग्लोब्यूलची तेवढं क्रीमिंग हे कमी होणार आहे. जर साईज त्या डिस्पर्स ग्लोब्यूलची जर कमी करायची असेल तर रेडियस कमी करणं आवश्यक असतं. रेडियस कमी कसं करू शकतो, तर पास दॅट इमल्शन थ्रू द होमोजनायझर. तर एक इन्स्ट्रुमेंट असतं होमोजनायझर की ज्याच्यात फोर्सली ते इमल्शन हे पास होत असतं, आणि एक फायनेस्ट ड्रॉपलेट त्या डिस्पर्स ग्लोब्यूलचे हे निघत असतात. द नेक्स्ट दॅट इज द डिफरन्स इन अ डेन्सिटी ऑफ डिस्पर्स फेज अँड कंटिन्युअस फेज. सो अगेन दॅट इज व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी वन मायनस डी टू, दॅट इज डेन्सिटी डिफरन्स इन अ डेन्सिटी डिफरन्स इन अ डिस्पर्स फेज अँड अ कंटिन्युअस फेज. सो द रेट ऑफ क्रीमिंग will depends upon the difference in between densities of dispersed phase and continuous phase. So greater the difference, more will be the creaming. Directly proportional hai manjes kay ki jar density difference vadla manjes creaming sudha vadel, density difference kami zala manjes kay ki creaming sudha kami honar hai. Directly proportional, dogha sarke vadnar hai.
जर डेन्सिटी डिफरन्स वाढला, द डेन्सिटी डिफरन्स इन बिट्वीन डिस्पर्स फेज एंड कंटिन्यूअस फेज जर वाढला तर क्रीमिंग सुद्धा वाढणार आहे. डेन्सिटी डिफरन्स कमी झाला म्हणजेच काय की क्रीमिंग सुद्धा कमी होणार आहे. सो दिस डिफरन्स कॅन बी रिड्यूस बट इट इज नॉट डिझायरेबल बिकॉज इट इज नॉट रिक्वायर थेरापिटिकली. द नेक्स्ट फॅक्टर दॅट इज अ विस्कॉसिटी ऑफ द डिस्पर्शन मीडियम. सो द रेट ऑफ क्रीमिंग इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू द विस्कॉसिटी ऑफ डिस्पर्शन मीडिया. आता विस्कॉसिटी डिपेंड करणार आहे, जर विस्कस जर राहिलं इन्वर्सली प्रपोर्शनल आहे, जर विस्कॉसिटी वरती हे क्रीमिंग फेनॉमिनॉन डिपेंड असणार आहे जे इन्वर्सली असणार आहे. दॅट इज द विस्कॉसिटी कॅन बी इन्क्रीज बाय ॲडिंग ट्रागॅकॅन अँड म्युसिलेज ऑफ सेल्युलोज ऑर मिथिल सेल्युलोज, बट टू मच विस्कॉसिटी इज अनडिझायरेबल बिकॉज इट मे लीड्स टू ऑर इट मे बिकम्स डिफिकल्ट टू रिडिस्पर्स द मटेरियल विच हॅव सेटल ॲट द बॉटम. सो मोर एवर इट इज डिफिकल्ट टू पुअर द इमल्शन फ्रॉम द कंटेनर. जर विस्कॉसिटी वाढवली बाय ॲडिंग अ मिथिल सेल्युलोज ऑर बाय ॲडिंग अ ट्रागाकान, सो देर इज अ इन्क्रीज इन अ विस्कॉसिटी इज ऑकर. सो दॅट इमल्शन इज नॉट पुअरेबल. ते इमल्शन जे असणार आहे घट्ट झालेलं इमल्शन कंटेनरमधनं लवकर निघणार नाही. सो इट इज बेटर टू मेक अ प्रॉपर विस्कॉसिटी ऑफ दॅट इमल्शन. अँड लास्ट वन दॅट इज अ स्टोरेज कंडिशन. सो इन अ स्टोरेज कंडिशन द इमल्शन शुड बी स्टोअर इन अ कूल प्लेस बिकॉज द राईज इन अ टेम्परेचर ऑर राईज इन अ टेम्परेचर रिड्युसेस द विस्कॉसिटी अँड विच लीड्स टू द क्रीमिंग. तर जर टेम्परेचर जर वाढलं त्या इमल्शनचं तर काय होणार आहे, विस्कॉसिटी रिड्यूस होणार आहे, विस्कॉसिटी कमी होणार आहे. आणि कमी झालेल्या विस्कॉसिटीमुळे काय होणार आहे, सो देर इज अ चान्सेस ऑफ क्रीमिंग अँड द फ्रीजिंग शुड बी अवॉइडेड. आता जास्त टेम्परेचर पण नको का, कारण की जास्त टेम्परेचरमुळे काय होणार आहे, द लेसर विल बी द विस्कॉसिटी ऑर विस्कॉसिटी गेट रिड्युसेस अँड ड्यू टू reducing the viscosity of that preparation leads to the creaming. But freezing of that emulsion should also avoided because it may leads to the cracking. जर freezing केलं त्या emulsionचं तर त्या emulsionच्या freezingमुळे सुद्धा cracking phenomenon हा occur होऊ शकतो. This is all about creaming phenomenon. The next instability that is the phase inversion. So phase inversion is nothing but changes of one phase of emulsion into the other type, that is oil in a water emulsion change into water in a oil type and vice versa. आता इथं काय होतं आहे, फेज इन्वर्जन. इन्वर्जन म्हणजे काय की उलटे होणे. जर ओ बाय डब्ल्यू टाईप ऑफ इमल्शन असेल तर ते होऊन जाणार आहे डब्ल्यू बाय ओ, किंवा जे डब्ल्यू बाय ओ इमल्शन असेल ते इमल्शन होऊन जाणार आहे ओ बाय डब्ल्यू, दॅट इज वाईस वर्सा. ओ बाय डब्ल्यू कन्वर्ट इन टू द डब्ल्यू बाय ओ, डब्ल्यू बाय ओ इमल्शन कन्वर्ट इन टू द ओ बाय डब्ल्यू, दॅट इज द फेज इन्वर्जन. दॅट इज चेंजेस ऑफ वन टाईप ऑफ इमल्शन इन टू द अनदर टाईप. सो देर आर द फॉलोइंग रिझन्स विच कॉजेस द फेज इन्वर्जन or which causes a phase inversion takes place. So first, that is by addition of electrolyte, by changing the phase volume, by changing the phase volume ratio. Then third, that is by temperature changes, and fourth, by change the emulsifying agent. So the phase inversion can be minimized by keeping the concentration of disperse phase in between 30 to 60 and store the emulsion in a cool place and using a proper emulsifying agent in adequate concentration. तर phase emulsion जर minimize करायचं आहे, avoid करायचं आहे, तर avoid कसं केलं जाणार आहे, minimize कसं केलं जाणार आहे, तर जे disperse phase चं जे concentration असणार आहे, the concentration of that disperse phase in between 30 to 60, store the emulsion in a proper condition, that is in a cool place, and
using a proper emulsifying agent by which we can avoid, we can minimize the phase inversion procedure or phase inversion instability. Then the difference in between O by W emulsion and W by O type of emulsion. In that, first, that is O by W type of emulsion, water is in a dispersion medium, that is in a continuous phase, and oil is in a dispersed phase. Dispersion medium, त्यालाच आपण म्हणतो continuous phase, आणि oil जो असणार आहे, that oil is in a dispersed phase. So second, that is in a water in oil type of emulsion. So here oil is in a dispersion medium, that is oil is in a continuous phase and water is in a dispersed phase. Then second difference, that is water soluble drug are more quickly released from O by W type of emulsion. So whatever water soluble drug, they are quickly released through that O by W type of emulsion. Then second, oil soluble drug are more quickly released from W by O type of emulsion. Then third difference, they are preferred for formulation which is meant for internal use, as bitter taste of oil can be masked by using that O by W type of emulsion. Then here in a W by O type of emulsion, they are prefer for formulation meant for external use like a creams, lotions. Then next difference, that is they are non-greasy and easily removable from the surface. In W by O type of emulsion, they are used externally to prevent evaporation of moisture from the surface of skin. For example, cold cream, then here they are non-greasy and easily removable from skin because water acts as a continuous phase, so that that emulsion get easily removed through the remove from a skin. The next difference, that is they are used externally to provide a cooling effect, for example vanishing cream. This is the example of O by W type of emulsion. Then last difference, that is O by W type of emulsion give a positive conductivity test, as water is the external phase, that is in a continuous phase, which is a good conductor of electricity. W by O type of emulsion does not give a positive conductivity test because oil is the external phase, that is in a continuous phase, and which is a poor conductor of electricity. So this is the difference in between O by W type of emulsion and W by O type of emulsion. Then the theories of emulsion. So there are four theories of emulsion. First, that is film theory or absorption theory. Second, that is a viscosity theory. Then next, that is a oriented wedge theory, or त्याला आपण म्हणतोय wedge theory. And last one, that is a interfacial tension theory. आता theories of emulsion म्हणजेच काय, की थोडक्यात emulsion actually तयार होतं कसं, तर त्याच्या ज्या theory आहेत, that is the theories of emulsification. So first, that is the film theory or absorption theory. आता film theory नुसार emulsion कसं तयार होतं हे बघू. So as per this theory, the added emulsifying forms a mechanical film by getting absorption at the interface of the liquid and offers the stability of emulsion. However, this theory could not explain the formation of type of emulsion. तर या film theory मध्ये काय होतं थोडक्यात, की जे emulsifying agent आहे, that emulsifying agent forms a mechanical film, means ते एक कोटिंग तयार करते त्या डिस्पर्स ग्लोब्युलला, by getting absorption at the interface of that liquid. तर जे डिस्पर्स ग्लोब्युल आहे त्याच्या अवतीभोवती ते काय करतात, तर ते एक
मीन्स कोटिंग तयार करून घेत आहे की एक पार्टिकल एक डिस्पर्स ग्लोबिल दुसऱ्या डिस्पर्स ग्लोबिलपासून सेपरेट राहील असं. बट दिस थेरी कुड नॉट एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ टाईप ऑफ इमल्शन. तर कुठल्या प्रकारचं इमल्शन हे फिल्म थेअरीनुसार होईल हे सांगता येत नाही. द नेक्स्ट थेअरी दॅट इज अ विस्कॉसिटी थेअरी. सो ॲज पर दिस थेअरी अँड इन्क्रीज इन अ विस्कॉसिटी ऑफ इमल्शन विच लीड्स टू ऑर विल लीड्स टू इन्क्रीज इन अ स्टॅबिलिटी. जर विस्कॉसिटी जर वाढवली इमल्शनची तर एक स्टेबल इमल्शन तयार होईल असं विस्कॉसिटी थेअरी सांगते. बट दिस थेअरी फेल टू एक्सप्लेन अबाउट द मिल्क विच शो अ कन्सिडरेबल स्टॅबिलिटी इवन दो इट्स विस्कॉसिटी इज द लेस. पण ही विस्कॉसिटी थेअरी जी आहे ती फेल आहे रिगार्डिंग द स्टॅबिलिटी ऑफ मिल्क. दॅट इज दिस थेअरी इज फेल टू एक्सप्लेन अबाउट द मिल्क विच शोज कन्सिडरेबल स्टॅबिलिटी इवन थ्रू इट्स लेस विस्कॉसिटी. मीन्स मिल्क हे काय स्टेबल असतं, जरी त्याची विस्कॉसिटी कमी तरीसुद्धा ते स्टेबल राहते. म्हणून ही विस्कॉसिटी थेअरी सिद्ध करू शकलेली नाही. द नेक्स्ट दॅट इज द वेज थेअरी. सो वेज थेअरी इज नथिंग बट अकॉर्डिंग टू दिस थेअरी मोनोवॅलेंट सोप लाईक सोडियम स्टीरेट विच गिव ओ बाय डब्ल्यू टाईप ऑफ इमल्शन अँड डायवॅलेंट सोप दॅट इज कॅल्शियम स्टीरेट विच गिव डब्ल्यू बाय ओ टाईप ऑफ इमल्शन. तर मोनोवॅलेंट सोप या थेअरीनुसार काय सांगतायत की मोनोवॅलेंट सोप ओ बाय डब्ल्यू टाईप ऑफ इमल्शन तयार करतील, डायवॅलेंट सोप डब्ल्यू बाय ओ टाईप ऑफ इमल्शन तयार करतील. बट दिस थेअरी वॉज एक्सप्लेन बाय सक्सेसफुल ॲकोमोडेशन ऑफ सोप मॉलिक्यूल टू गिव अ टाईप ऑफ इमल्शन. देन नेक्स्ट दॅट इज इंटरफिशियल टेन्शन थेअरी. सो इन अकॉर्डन्स ऑर इन अकॉर्डिंग विथ दिस इंटरफिशियल थेअरी द ॲडेड इमल्सिफाईंग एजंट रिड्युसेस इंटरफिशियल टेन्शन बिटवीन ऑइल अँड वॉटर अँड थस स्टेबल इमल्शन विल फॉर्म. तर इमल्शन कसं फॉर्म होतं आहे की अकॉर्डिंग टू द इंटरफिशियल टेन्शन थेअरीनुसार तर इमल्शन किंवा एक स्टेबल इमल्शन फॉर्म होत असतं जेव्हा त्या दोन फेजचं जो इंटरफिशियल टेन्शन आहे जर रिड्यूस झालं तर दोघं फेज ह्या एकमेकांमध्ये मिसिबल होणार आहे. बट दिस थेअरी कुड नॉट एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ टाईप ऑफ इमल्शन. पण ही थेअरी जी आहे ती अजून सिद्ध करू शकली नाही की कुठल्या टाईपचं ते इमल्शन तयार होणार आहे. इट मे बी ओ बाय डब्ल्यू असेल ऑर इट मे बी डब्ल्यू बाय ओ टाईप ऑफ इमल्शन असेल. तर ही इंटरफिशियल टेन्शन थेअरी ते सिद्ध करू शकलेली नाही. अँड द लास्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर दॅट इज पॅकेजिंग लेबलिंग अँड स्टोरेज ऑफ इमल्शन. सो डिपेंडिंग ऑन द यूज ऑफ इमल्शन शुड बी पॅक इन अ सुटेबल कंटेनर. द इमल्शन विच इज मेड फॉर ओरल यूज आर पॅक इन अ वेल फिल्ड बॉटल हॅविंग अ एअर टाईट क्लोजर. तर एक प्रॉपर कंटेनरमध्ये एअर फिल्ड कंटेनरमध्ये ते पॅक करायचं, एअर टाईट कंटेनरमध्ये ते पॅक करायचं आहे. देन लाईट सेन्सिटिव्ह प्रॉडक्ट्स आर पॅक इन अंबर कलर बॉटल. वॉट एवर ड्रग ऑर वॉट एवर इन्ग्रेडियंट विच आर लाईट सेन्सिटिव्ह विच आर हीट सेन्सिटिव्ह ऑर विच आर सनरेज सेन्सिटिव्ह दॅट प्रिपरेशन ऑर दॅट प्रिपरेशन दॅट इन्ग्रेडियंट कंटेनिंग प्रिपरेशन आर शुड स्टोर इन अ अंबर कलर बॉटल. देन नेक्स्ट फॉर विस्कस इमल्शन दॅट इज क्रीम्स लोशन्स वाईड माउथ बॉटल शुड बी यूज. द लेबल ऑन अ इमल्शन शुड मेन्शन दॅट दिस प्रॉडक्ट हॅव टू शेकन थरोली बिफोर यूज. देन फॉर एक्सटर्नल यूज प्रॉडक्ट शुड बी क्लिअरली मेन्शन ऑन देअर लेबल दॅट दे आर मेड फॉर एक्सटर्नल यूज ओनली. जर एक्सटर्नल यूज प्रिपरेशन असेल तर त्यांच्या लेबलवरती एक डायरेक्शन एक स्पेशल डायरेक्शन जी असणार आहे ती मेन्शन केली गेली पाहिजे. दॅट इज फॉर एक्सटर्नल यूज ओनली अँड द इमल्शन शुड बी स्टोअर इन कूल प्लेस बट रेफ्रिजरेशन शुड बी अवॉइडेड ॲज दिस लो टेम्परेचर कॅन ॲडवर्सली इफेक्ट द स्टॅबिलिटी ऑफ प्रिपरेशन.
तर इमल्शन जनरली स्टोअर करायचं आहे कूल प्लेसमध्ये, पण रेफ्रिजरेशनमध्ये ते ठेवायचं नाही किंवा अवॉइड करायचं आहे. का? कारण की देर इज अ चान्सेस ऑर देर इज अ ॲडवर्स इफेक्ट इज ऑकर ऑन अ स्टॅबिलिटी ऑफ इमल्शन. दिस इज ऑल अबाउट इमल्शन.